नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरामध्ये फिरत्या वाहनांद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम सुरू. भाजपातर्फे मनोरमा नगर इथे रोजगार मेळावा संपन्न. आणि प्रदूषणामुळे तीन हात नाक्याच्या नाकी नऊ. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. ठाणे पोलीस मुख्यालय इमारत तसंच शहरातील पोलीस वसाहतींमध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी केंद्र सुरू केल्यानंतर त्यापाठोपाठ आता शहरामध्ये फिरत्या वाहनांद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम सुरू करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस कुटुंबियांपाठोपाठ आता ठाणेकरांनाही दर्जेदार, स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळणार आहे. शहरात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना दलालांशिवाय भाजीपाला विक्री करता यावा तसंच पोलीस कुटुंबियांना ताजा भाजीपाला स्वस्त दरात मिळावा या उद्देशातून ठाणे पोलिसांनी ठिकठिकाणी भाजीपाला केंद्र उभारली आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं. ठाणे पोलीस मुख्यालय आणि शहरातील पोलीस वसाहतींमध्ये ही केंद्र उभारण्यात आली असून त्याला पोलिसांच्या कुटुंबियांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. ठाणे पोलीस आयुक्तालय, माणगंगा ऑर्गॅनिक फार्म्स ग्रुप आणि सातारा जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळवाडी आणि दिवडी या चार गावातील जलयुक्त शिवार अभियान यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय. ठराविक वेळेमध्ये हे वाहन विविध पोलीस आणि खाजगी वसाहतींमध्ये जाईल, त्यामुळे गृहिणींना दारातच भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या वाहनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, धान्य, कडधान्य असा विविध प्रकारचा शेतमाल विक्री केला जाणार आहे. व्यापारी, दलाल आणि मध्यस्थ यांना वगळून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीसाठी आणण्यात येणार असल्यानं नागरिकांना तो स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. तसंच मध्यस्थ नसल्यानं शेतकऱ्यांनाही जास्त रक्कम मिळणार आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं. तर या उपक्रमाचं इतर देखील संस्थांनी अनुकरण करावं असं आवाहन देखील ठाणे पोलिसांनी केलंय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रविवार 18 डिसेंबर रोजी मनोरमा नगर इथे डीएड कॉलेजमध्ये आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला आमदार संजय केळकर तसंच भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक यांनी भेट दिली. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. बेरोजगारांना रोजगार मिळावा हाच भाजपाचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यामुळेच सलग यंदा हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. बेरोजगारांना रोजगार मिळावा हाच भाजपाचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यामुळे सलग यंदाही हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं प्रतिपादन त्यांनी दिलं. भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक यांनी यावेळी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल्सना भेट देऊन मेळाव्यामागचा उद्देश जाणून घेतला. प्रत्येक बेरोजगाराला या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. मागील वर्षभरात अशा प्रकारे 2 वेळा मेळावे आयोजित करून 650 हून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळाला असल्याची माहिती या मेळाव्याचे आयोजक दत्ता घाडगे यांनी दिली. तसंच आजच्या मेळाव्यातूनही 350 आसपास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुमारे 500 हून अधिक बेरोजगार तरुण तरुणींनी या मेळाव्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे 5वीपासून ते उच्च शिक्षित अशा सगळ्यांसाठी या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. That's transferred.
घोडबंद रोड मधील कासारवडवली येथील साईनाथ नगर परिसरात तुंबलेली गटारं नाले सफाई न झाल्यानं कचऱ्यांनी तुंबलेल्या नाल्यांकडे पालिका आणि स्थानिक लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केलं. पालिकेनं लवकरात लवकर जर कचरा साफ केला नाही तर सर्व कचरा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. ठाणे शहरातील घोडबंद रोड हा मोठ्या प्रमाणावर झपाट्यानं वाढत असतानाच ठाणे शहरातील नाले तुंबण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. ठाण्यातील घोडबंद रोडवरील साईनाथ नगर परिसरात असणाऱ्या नाल्याच्या तुंबण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजचा त्रास सहन करावा लागतोय. याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक अभिनव आंदोलन करून पालिकेला निर्वाणीचा इशारा दिलाय. तसंच या ठिकाणी पालिका दरवर्षी नाले सफाई करत असली तरी या ठिकाणी अनेक समस्यांशी सामना करावा लागतोय. पालिकेनं या समस्येकडे लक्ष द्यावे याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र पाटील आणि विरो वाघमारे यांनी नाल्यात उतरून पालिकेचा निषेध केला. तसंच स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना साथ देत बॅनरबाजी केली. वाहनांची सततची वर्दळ आणि दीड मिनिटाच्या सिग्नलमुळे तीन हात नाका हे ठाण्यातील वाहतूक कोंडी होणारं सगळ्यात मोठं जंक्शन बनलंय. वाहतूक कोंडीमुळे येथील प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली असून तीन हात नाक्याच्या नाकी नऊ आलेत. ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्षानं केलेल्या सर्वेक्षणात तीन हात नाका परिसर 101% प्रदूषित असून नायट्रोजन ऑक्साईड आणि धुलीकरणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. रोज होणाऱ्या या प्रदूषणानं धोक्याचा इशारा दिला असून यावर नियंत्रण न आणल्यास त्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. ठाण्यातील तीन हात नाका इथे 9 रस्ते एकत्र येतात त्यामुळे वाहतूक कोंडी ही पाचवीलाच पोचली आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तीन हात नाक्यावर येतात. याच नाक्यावर ईस्टर्न एक्सप्रेस वेवरून येणारे दोन सर्व्हिस रोड जोडलेत. शिवाय रघुनाथनगर आणि मल्हार सिनेमाकडून येणारे आणखीन दोन मार्गही याच नाक्यावर येऊन मिळतात. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणारी वाहनं फ्लायओव्हरचा वापर करत असली तरी 9 मार्गानं येणाऱ्या वाहतुकीचा सामना तीन हात नाक्याला करावा लागतोय. याशिवाय 2 मिनिटांचे तब्बल 7 सिग्नल असलेल्या या रस्त्यावर दररोज वाहनांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोच पण इंधनाच्या धुरामुळे परिसरही प्रदूषित होतोय. धूर आणि धुळीचा वेढा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं दिलेल्या अहवालानुसार येथील ट्रॅफिक सिग्नलचा हवा गुणवत्ता निर्देशांक 101% आहे. ही टक्केवारी येथील हवा प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषित असल्याचं सुचवतेय. सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण नियंत्रणात असलं तरी वाहनांच्या धुरामुळे नायट्रोजन ऑक्साईड आणि धुळीकण यांचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. हवा प्रदूषित करण्यासाठी हे दोन घटकांची मुख्य प्रमुख भूमिका असल्याचं प्रमुख प्रदूषण नियंत्रण विभागानं सांगितलं. तीन हात नाक्यावरील हवा गुणवत्तेची चाचणी केल्यावर येथील प्रदूषण हे हिवाळ्यात सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आलंय. मे ते सप्टेंबर महिन्यात हवा प्रदूषण निर्देशांक 60-80 होता तर ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यात त्याचं प्रमाण 103-158 पर्यंत होतं. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार 51-75% म्हणजे प्रदूषित तर त्यापुढील वाढता आकडा हा अतिप्रदूषित मानला जातो. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरामध्ये फिरत्या वाहनांद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम सुरू. भाजपातर्फे मनोरमा नगर इथे रोजगार मेळावा संपन्न आणि प्रदूषणामुळे तीन हात नाक्याच्या नाकी नऊ. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.